Welcome friends once again, and I want to ask you friends, how are you fine? I hope you are also fine, because I am fine. Yes, take care of yourself and your family, because I am also taking care of myself and my family. Okay friends, come to the point. What is the point today friends? Today's point is the fourth sub kind of pronoun, fourth sub kind and fifth sub kind, which are those indefinite pronoun and relative pronouns. Indefinite is the fourth sub kind and relative pronoun is the fifth sub kind of pronoun. Yes, we are studying the sub kinds of pronoun. Friends, without wasting any time, come to the point. Which point? Let's explain in Marathi. मित्रांनो, वेळ न दवडता आपण तो मराठी मध्ये एक्सप्लेन करूया. आपण मराठी मध्ये बोलूया कशा प्रकारे की आपल्याला वेळ नाही जास्त म्हणून. तर आता आपण काय करत आहोत की प्रोनाऊनचे उपप्रकार बघत आहोत. मूळ काय बघत आहोत ते माहिती आहे का? पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच मधला आपण नाऊन संपवलं, त्याच्यानंतर आपण प्रोनाऊन मध्ये आहोत. आणि प्रोनाऊन मध्ये सुद्धा आपण काय केलेले की पहिले तीन उपप्रकार बघितलेले आहेत. पर्सनल प्रोनाऊन बघितलं, काल दोन प्रकार बघितले, आज आपल्याला हा चौथा उपप्रकार आणि पाचवा उपप्रकार बघायचा आहे. चौथ्या उपप्रकाराचं नाव आहे इनडेफिनिट प्रोनाऊन. मराठी मध्ये त्याला अनिश्चिततावाचक सर्वनामे असं म्हणतात. अनिश्चिततावाचक, अनिश्चित म्हणजे निश्चित नाही. आणि पाचवा आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन. रिलेटिव्ह म्हणजे संबंध दर्शक. आता बघा, परत एकदा आपण व्यवस्थितपणे पाहूया. प्रोनाऊन मधला चौथा उपप्रकार आहे इनडेफिनिट प्रोनाऊन, अनिश्चितता वाचक सर्वनामे. बघा, मी त्या ठिकाणी डेफिनेशन सुद्धा लिहून ठेवलेली आहे तुमच्यासाठी. वेळ न जावो म्हणून मी पटकन लिहून ठेवतो अगोदर, व्हिडिओ चालू करायच्या अगोदर. हा नाही तुम्हाला वाटत की असं का करतात सर, तर त्याचं कारण असं की वेळ जास्त जाऊ. बघा, दोन प्रोनाऊन्स विच डू नॉट मेन्शन स्पेसिफिक पर्सन ऑर थिंग अँड डू नॉट टेक द प्लेस ऑफ नाऊन्स आर कॉल्ड इनडेफिनिट प्रोनाऊन. म्हणजे अशा प्रकारचे प्रोनाऊन असतात जे प्रोनाऊन असे विशिष्ट प्रकारची व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करत नाहीत. आणि सहसा काय करत नाहीत की डायरेक्ट एखाद्या नावाची जागा घेत नाही, एखाद्या नाऊनची जागा घेत नाही. म्हणजे असं क्लिअर कट असा उल्लेख कुठल्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा करत नाही, अनिश्चितच असतं. आपल्याला समजून घ्यावं लागतं. अशा प्रकारचे जे प्रोनाऊन असतात ते इनडेफिनिट प्रोनाऊन असं म्हणतात त्यांना. तर बघा, उदाहरण पण दिलंय इथं खाली. उदाहरणामध्ये काय दिलंय? फॉर एक्झाम्पल, इजी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, ऑल वेअर प्रेझेंट इन द पार्टी. ऑल वेअर, ऑल या ठिकाणी या वाक्यातलं जे प्रोनाऊन आहे काय आहे? ऑल. मला सांगा, ऑल म्हणजे कोण? ऑल स्टुडंट, ऑल टीचर्स, आणखी कोण काही कळतं का? नाही. म्हणून याला काय म्हणायचं? इनडेफिनिट प्रोनाऊन. कुणाला? ऑल. त्याच्यानंतर आणखी दुसरं वाक्य बघा मित्रांनो, एनी वन कॅन डू इट. एनी वन, कोणीही. एनी वन चा अर्थ काय होतो? कोणीही. आता कोणीही म्हणजे काय? विशिष्ट व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख होतो का? नाही होतो. म्हणून या वाक्यातलं एनी वन हे काय आहे? इनडेफिनिट प्रोनाऊन, अनिश्चितता वाचक सर्वनाम. मित्रांनो, त्याच्यापुढे काही मी उदाहरणं लिहिलेली आहेत त्याची बघा परत. सम, नन, नोबडी, नथिंग, समबडी, समवन, एनीवन, समथिंग, एनीबडी, एनीथिंग, ऑल, मेनी, ऑदर्स, एनीबडी, एवरीबडी. या ठिकाणी एवरीबडी, सेव्हरल, बोथ, फ्यू, अ फ्यू, एवरीवन, एक्सेट्रा एक्सेट्रा. हे झाले इनडेफिनिट, कारण की हे असे विशिष्ट व्यक्तीबद्दल त्याची जागा घेऊ शकत नाही किंवा उल्लेख करत नाही, म्हणून यांना इनडेफिनिट प्रोनाऊन असं म्हणायचं. हा झाला चौथा प्रकार प्रोनाऊनचा. कळलं का बाळांनो? कळतंय का? मी आपलं लिहून तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय, व्हिडिओ पाठवतोय, आणि तुम्ही बघताय का नाही बघताय, तुम्हाला समजते का नाही समजते, मला तर काही कळणार, कारण की पाचवी सहावी वाल्यांपैकी मला कोणी काही कॉमेंट केलेली दिसत नाहीये. किंवा हा आणखी सगळ्यात महत्वाचं की काय करत चला की तुम्ही ते चॅनल जे आहे सबस्क्राईब करा बाळांनो. सबस्क्राईब केल्यामुळे मला काही फायदा होणार नाही, तुम्हाला काही
नुकसान होणार नाही, कारण की आपण टाकलेला फक्त व्हिडिओज तुम्हाला दिसेल, नोटिफिकेशन मिळेल, बाकी काही नाही। नाही काही तरी असं वाटेल की सर चॅनल सबस्क्राइब करायला सांगतात म्हणजे नक्कीच त्याचा आपल्याला जास्तीचं बिल येतं काय, तुम्हाला कसल्या प्रकारचं बिल येणार नाही लक्षात ठेवा। हा जे काही टीव्हीचं चॅनल आपण सबस्क्राइब करत नाही, टीव्हीचं चॅनल सबस्क्राइब करायचं म्हणजे आपल्याला त्याला पैसे द्यावे लागतात, ह्याच्यात काही नाही। आणि जर तुम्हाला चांगला वाटला व्हिडिओ तर कंजूसपणा करू नका ना, लाईक करा, तिथे लाईकचं एक बटन असतं समोर, लाईक बी करा, लोकांना कळू द्या मी तुमच्यासाठी मेहनत घेतोय, मेहनतच घेतोय बाळानो, आहे का नाही, मेहनत घेतोय। आणि म्हणून तुम्ही सबस्क्राइब करा, लाईक करा, कॉमेंट करा, मला कळू द्या तुम्हाला काय वाटते काय नाही ते, म्हणजे मला समजतंय की मी चुकीचं शिकवतोय का, बरोबर शिकवतोय का, तुम्हाला बोर होतंय असं शिकवतोय, आता बोर होण्यासारखं त्याच्यात काही नाहीये, परंतु काय माहितीये का, जाऊ दे आता काय करणार आपण व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो त्याच्यामुळे जास्तीचं बोलता येत नाही, ठीक आहे। बाळा पाचवा प्रकार बघूया, रिलेटिव्ह प्रोनाऊन, त्याला बोलायचं संबंध दर्शक सर्वनाम। आता बघा, दोज प्रोनाऊन्स विच आर यूज्ड इनस्टेड ऑफ नाउन विच ओपन इन द फर्स्ट सेंटेन्स आर कॉल्ड रिलेटिव्ह प्रोनाऊन्स। म्हणजे अशा प्रकारचे प्रोनाऊन असतात जे की दोन वाक्याला जोडण्याचं काम करतात, म्हणजे हे प्रोनाऊन जे आहेत ते कंजंक्शनचं भी काम करतात, आणि ज्या वेळेला दोन वाक्य एकत्रित जोडतात त्यावेळेला काय झालेलं असतं माहितीये का, पहिल्या वाक्यामध्ये जे नाऊन आलेलं आहे त्या नाऊन संबंधी दुसऱ्या वाक्यामध्ये जो शब्द आलेला असतो तो असतो रिलेटिव्ह प्रोनाऊन, पहिल्या वाक्यातल्या नामांच्या संबंधी। कारण की हे रिलेटिव्ह प्रोनाऊन जे आहे ते रिलेटिव्ह प्रोनाऊन तुम्हाला मी आता मी पुन्हा पुन्हा सांगायलो की कंजंक्शनचंही काम करतं आणि रिलेशन दाखवण्याचं, रिलेशन म्हणजे संबंध दर्शक, पहिल्या वाक्यात आलेल्या नामाशी पुढच्या वाक्यातल्या व्यक्तीचा काय संबंध किंवा वस्तूचा काय संबंध आहे हे संबंध दाखवण्याचं काम सुद्धा ते करत असतं। आपण क्लॉज हा तुम्हाला लहान्या वर्गाला क्लॉज नाही आहे पण मोठ्या वर्गाला क्लॉज आहे, त्यामध्ये हे कंजंक्शन येतात बघा, जाऊ द्या विषय वेगळा जास्त लांब बसले, परंतु बघा की रिलेटिव्ह प्रोनाऊन हे काय काय केलेले असतात की दोन वाक्य एकत्रित जोडलेले असतात आणि ज्या वेळेला काय केलेलं असतं की त्याच्यामध्ये जे पहिल्या वाक्यात जे नाऊन आले त्या नाऊनच्या संबंधी दुसऱ्या वाक्यात जे सुद्धा आले तो असतो रिलेटिव्ह प्रोनाऊन। या ठिकाणी मी इथे उदाहरण दिले, आय वॉन्ट टू मीट, सॉरी या ठिकाणी मीट एम डबल ई टी पाहिजे, एम डबल ई टी, आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड हू लिव्ह इन शिवाजीनगर, मला माझ्या मित्राला भेटायचं, परंतु फ्रेंड म्हणजे कोणता फ्रेंड, हू लिव्ह, हू चा अर्थ येतो जो, बघा म्हणजेच पहिल्या वाक्याचं जे नाऊन आले फ्रेंड त्या फ्रेंड या नामासंबंधीच कोणता शब्द आलाय हू, म्हणून हे हू या वाक्यातला काय आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे। आणि परत हे दोन्ही वाक्य एकत्रित जोडलेले जोडणारा शब्द जो असतो त्याला कंजंक्शन म्हणतात, त्याला जॉईनिंग वर्ड भी म्हणतात, म्हणजे हा शब्द कंजंक्शनचं भी काम करतोय आणि कशाच रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे संबंध भी दर्शवतोय, कशात संबंध दर्शवतोय फ्रेंड सोबत, काय असतं कळलं का, अशा प्रकारचं हे रिलेटिव्ह प्रोनाऊन असतं। बघा खाली काही कोणते कोणी हू ए हू मे हूज ए वाट ए विच ए दॅट ए हॅज ए बट ए हू एवर ए वाट एवर ए विच एवर ए, त्याच्यानंतर हू सो एवर वाट सो एवर एक्सेट्रा एक्सेट्रा, खाली बघा काही माहिती दिली तुमच्या, रिलेटिव्ह प्रोनाऊन हे कंजंक्शन म्हणून ही काम करू शकते किंवा काम करते, म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊन हे दोन प्रकारचं काम, एक रिलेटिव्ह प्रोनाऊन आणि दुसरं कंजंक्शन, म्हणजे ह्याची दुहेरी भूमिका असते, जसं की इथं मी सांगितलं तुम्हाला। बघा आता त्याच्या पुढे आणखी काय की रिलेटिव्ह प्रोनाऊनचा उपयोग ज्या नामाऐवजी केलेला असतो त्या नामाला सर्वनामाची पूर्वगामी अँटीसेडेंट असे म्हणतात। बघा का की रिलेटिव्ह प्रोनाऊनचा वापर ज्या नामासंबंधी केला असतो किंवा ज्या नामाऐवजी केला असतो त्या नामाला या रिलेटिव्ह प्रोनाऊनचे काय म्हणतात अँटीसेडेंट, अँटीसेडेंट किंवा पूर्वगामी। बघा दिस इज द पेन विच आय बॉट यस्टरडे, बघा या ठिकाणी पेन या नामाबद्दल काय आलेलं आहे विच, म्हणजे या वाक्यातलं विच काय आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, कोणत्या नामासंबंधी आलंय पेन, म्हणून हे पेन जे आहे ते कशाचं पूर्वगामी आहे विच पूर्वगामी, म्हणजे त्याला पेनला अँटीसेडंट असं म्हटलं जाऊ शकतं। अशा प्रकारे हे दोन प्रकार आज आपण संपवलेले आहेत, आणखी राहिलेले जे प्रकार आहेत ते उद्या चला संपणार आहेत, म्हणजे आपल्याला प्रोनाऊन संपत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रकार बघत आहे ऍब्जेक्टिव्ह बघायचे आहेत, ऍब्जेक्टिव्हचे पण प्रकार आहेत, भरपूर प्रकार आहेत। अशा प्रकारे आपण पार्ट्स ऑफ स्पीच बघतोय, तुम्हाला विसर पडू नये की आपण काय शिकायला आहोत, तर विसरू नका मित्रांनो, आपण पार्ट्स ऑफ स्पीच बघतोय, पार्ट्स ऑफ स्पीच मधलं काय बघतोय नाऊन संपवले प्रोनाऊन मध्ये आहोत, प्रोनाऊनचे मी आपण काय केलेले आहे जवळपास आजपर्यंत आपण पाच प्रकार बघितले तर राहिले आहेत तिथून बघू आणि नंतर पुढचा प्रकार बघूया, ठीक आहे मित्रांनो, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंब
कुटुंबाची, कारण मी पण माझ्या कुटुंबाची आणि माझी काळजी घेतोय. सध्या परिस्थिती बिकट होत चालली दिवसेंदिवस, म्हणून घरातच राहा, सुरक्षित राहा, अभ्यास करत राहा. अभ्यास केलाच पाहिजे, करताय ना अभ्यास? हा, केलाच पाहिजे, त्याच्यात काय. तर ठीक आहे मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टिल देन.